नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव मनीषा. आज मी तुम्हाला माझीच एक कथा सांगणार आहे. मित्रांनो, मला नेहमीच चांगल्या चांगल्या साड्या घालायला आवडायचं. मी दिसायला देखणी आणि सुंदर होते. घरातून बाहेर जरी जायचं म्हटलं तर मी असं स्वतःला ठेवायचे की सगळेच पाहत बसायचे. त्याच्यातच माझ्या बाजूला एक राहायचा राजू म्हणून. तो ड्रायव्हर असल्यामुळे तो गाडी घेऊन सतत बाहेर गावी जात असायचा. मात्र कधी काळी तो शेजारी घराचा असला तर माझं आणि त्याचं नेहमी बोलणं होत असायचं. मात्र तो जरी माझ्यासमोर वेगळं बोलत असेल तरी माझ्या आड तो काही पण बोलत असायचा. त्यावेळेस सगळं काही माझ्या असणारी बाजूची शिला हिने मला सांगितलं की तुझ्याबद्दल इतर आमच्या ह्यांना बोलत होता की खूपच आजकाल नटून जाते, कुठे जाते, काय करते हिचं काही माहीत नसतं. आजकाल वागणं बोलणंच बदललं आहे. माझ्या ज्यावेळेस मैत्रिणीने मला सांगितलं त्यावेळेस मी त्याला जाब विचाराय गेले होते आणि रात्रीची वेळ होती. त्यावेळेस मात्र गेले आणि राजूने मला घट्टच मिठी मारली. अगं मनीषा, तुम्हाला खूप आवडते आणि माझी खूप इच्छा होते तुला पाहिल्यानंतर, असं म्हटला आणि तिथेच तो चालू झाला. मात्र त्याने असं काय केलं की मी थांबू शकले नाही. सकाळपर्यंत त्याने चांगलंच वेगवेगळ्या पद्धतीत रातभर मला कसं सुख दिलं. मी म्हटलं आता बस कर, सकाळ झाली राजू सोड मला. त्यावेळेस पुढे काय झालं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनी, पण सगळे मला मनीषा म्हणत असायचे. मी सुंदर, मी जरी कुठे बाहेर जायचं म्हटलं तर माझ्या नवीन साड्या आहेत आणि मी तशी तर दिसायला होतेच देखणी. आमच्या बाजूलाच राजू म्हणून असायचा, तसा तो परगावचा होता. मात्र इकडे कामासाठी आल्यामुळे तो इथे भाडोत्री राहत असायचा. माझं आणि त्याचं चांगलं जमायचं. सुरुवातीला आमची ओळख अशीच झाली होती, कारण की मी बाहेर चालले असताना तो त्याची गाडी घेऊन जात होता आणि तो म्हटला बसा, चला मी तिकडेच चाललो आहे. मी म्हटलं बर, आता शेजारी आहे म्हणून मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच्याशी मी ओळख केली. कधी घरामध्ये सण असला किंवा चांगलं गोडधोड केलं नक्की मी त्याला घेऊन जात असायचे. त्यामुळे माझी आणि त्याचं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. कधी काळी मी जर कपडे धुत असले तरी त्याला मी एखादा त्याचा ड्रेस किंवा कपडे पण धुवून टाकले होते. हे सगळे त्याने उपकार विसरले. माझी मैत्रीण शेजारी राहायची, तिचं नाव शिला होतं आणि तिच्या नवऱ्याचं त्याची चांगली आता मैत्री होती. कधी कधी ते रात्री बाहेर वगैरे जायचे आणि दोघं तिथूनच ते फुलं होऊन येत असायचे. त्यावेळेस शिलाच्या नवऱ्याला तो म्हणत होता की मनीला एकदा कधी जवळ घेतोय, आनंद देतोय. असं झालं, शिलाला नाही पाहिलं तर माझा दिवस जात नाही. मी जरी ड्रायव्हर असलो तरी मला ती आवडू लागली आहे. त्यावेळेस तिने शिलाने मला सगळं सांगितलं की तिचा नवरा काय म्हणतोय ते. त्यावेळेस मला तर खूपच असं वेगळं वाटलं. मी असा त्याच्याबद्दल कधी विचार पण केला नव्हता. मात्र तो का असा माझ्याबद्दल म्हणत होता. त्या दिवशी तो बाहेर गेला होता. मी 4 ते 5 वेळा त्याच्या दारापुढून आले, मात्र तो काही दिसतच नव्हता. त्यावेळेस मात्र माझं कशातच मन लागलं नाही. एखाद्यावर आपण विश्वास ठेवून त्याच्यासोबत आपण किती मन मिळावपणे आपले सगळा आनंद व्यक्त करतो, मात्र त्याच्या मनात काय चाललं हे काही आपल्याला माहीत नव्हतं. त्यावेळेस मला ते दिवस आठवू लागले, कारण की तो रोज मला बोलताना पण असा पाहायचा आणि अगदी डोळ्याने सुख घेत असायचा. मला पाहिलं की त्याला काय व्हायचं काही माहीत, तो तिथेच असायचा. त्यावेळेस मात्र तो संध्याकाळी आला आणि 10 वाजले असतील. मग मी सरळच त्याच्या खोलीमध्ये गेले. काय रे राजू, माझ्याबद्दल काय म्हणतो असतोच, तोंडावर तर खूपच गोड बोलतो. त्यावेळेस तो म्हटला काय झालं, का अशी तू बोलते मला. त्यावेळेस मी ओरडल्यामुळे त्याचे डोळेच पाण्याने भरले आणि
तो म्हटला मला समजे नाही. त्यावेळेस मग मी सांगितलं त्या शिलाच्या नवऱ्यापाशी माझ्याबद्दल काय म्हणत होता. तर त्यावेळेस तो म्हटला हां मी म्हटलं पण मला तू आवडते हे मात्र नक्की आहे. तो म्हटला तुला नाही का आवडत, मी काही बोललेच नाही आणि माझे डोळे पाण्याने भरले होते, मी तुझ्याबद्दल कसा विचार केला. त्यावेळेस तो जवळ आला आणि अचानक त्याने मला मिठीत घेतलं. अगं नको ना माझ्या राणी असं करूस, कारण की तुझ्याशिवाय मी काहीच नाही ग, मी एवढं काही आहे फक्त तुझ्यासाठी. तू माझी एवढी काळजी घेते, सहजच कोणी पण तुझ्या प्रेमात पडेल सारखं मला राजू राजू म्हणून तू मला फोन करते आणि माझी विचारपूस करते. म्हणून मग मला नाही का तुझ्याबद्दल काय वाटणार म्हणून मग मी म्हटलं. मात्र आता मी तुझ्या तोंडावर म्हणतो की तू मला हवी आहे आणि तुझ्या माझं मन आलं आहे. त्यावेळेस मात्र मी शांत बसले, कारण की खरंच जर एखाद्याने एवढं प्रेमाने म्हणत असेल तर कोणी पण सहजच त्याच्या प्रेमात पडेल. त्यावेळेस मात्र त्याने मला मिठीत घेतलं आणि झालं चालू. त्यावेळेस तो मला लाडात म्हटला की माझं हे पाखरू रुसलंय वाटतं. मी म्हटलं मग काय, तू डायरेक्ट मला म्हणायचं ना, इतर लोकांपाशी कशाला म्हणतो बाईक. तो असं मला प्रेम करू लागला की मी वेडीपिशी झाले. मी म्हटलं अरे दम धर ना, दरवाजा उघडाच आहे, थांबी आले. तो म्हटला लवकर ये, आता मला दम निघणं आहे. मी आधी माझ्या घरी आले, दरवाजा बंद केला आणि त्याच्याकडे गेले, कारण की त्याच्या प्रेमाचे मला खूपच आस लागली होती. दरवाजा बंद केला आणि मी त्याच्याकडे गेले. मग काय, तो तयारच होता बाईग. मी पहिल्यांदाच त्याचा असा पाहिला तर कमालीचाच त्याच्यामध्ये बदल दिसला मला. आणि त्याने मला घेतलं ना मिठीत. अगं माझी राणी किती तू मला तरसवशील. त्यावेळेस मी म्हटलं आज मी इथेच थांबणार आहे. तो म्हटला हो माझं बबड्या इथेच थांबणार आहे ना. मग काय, घेतलं जवळ आणि दिलं त्याने बसून. त्या रात्री न त्याला सूद होते ना मला, अरे राजू बस कर ना आता रात्र होऊन गेली. त्यावेळेस तो मला म्हटला की थांबायचं नाही, आज मी सुट्टी घेतली आहे, आज मला फक्त तुझ्या प्रेमाचा वर्षाव पाहिजे आहे. मी म्हटलं हो मी फक्त तुझीच आहे आणि तुझीच मला राहायचं आहे. त्यावेळेस तो म्हटला चल मग मी जिकडे कामाला आहे आज तिकडेच तुला नेतो, रात्रभर आणि दिवसभर माझ्या गाडीमध्ये आपण चांगलाच आनंद घेऊया आणि तुला मी चांगलं सुख देतो. मी म्हटलं हो रे, पण तुला माहीत आहे ना माझी परिस्थिती. तो म्हटला आजपासून कुठे कामाला जायचं नाही, तुझा सगळा खर्च पाणी मी पाहणार, मात्र तू फक्त माझी राहणार. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर मी म्हटलं हो. मग काय, तिथून पुढे आमचं चालू झालं. रात्री जरी मी त्याच्याजवळ गेले तर सकाळपर्यंत तो मला काही सोडायचाच नाही आणि खूप चांगलं प्रेम करायचा, वेगवेगळ्या पद्धतीत मला आनंद द्यायचा. मला आज साधारणतः 1 ते 2 वर्ष झालं, मात्र कशाचीच त्याने कमी पडून दिली नाही. त्याला पण कोणी नसल्यामुळे तो फक्त आता माझा झाला. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि विनसाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.